इंग्रजी व्याकरणातील मॉडल ऑक्झिलरीज हा महत्त्वाचा भाग आज आपण अभ्यासणार आहोत मॉडल ऑक्झिलरीज म्हणजेच अत्यावश्यक सहाय्यकारी क्रियापद इंग्रजी भाषेत बारा काळाशिवाय अत्यावश्यक सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच मॉडल ऑक्झिलरीज आहेत ते वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात इंग्रजी भाषेतील मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे अत्यावश्यक सहाय्यकारी क्रियापद कोणकोणते आहेत आणि ते कोणत्या कारणासाठी वापरतात ते आपण सविस्तर पाहूयात इंग्रजी भाषेतील मॉडल ऑक्झिलरीज पुढीलप्रमाणे आहेत शूड उड कॅन कूड मे माईट मस्ट ओट टू डेअर नीड आणि यूजड़ टू सर्वप्रथम आपण शूड पाहूयात शूड हे सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी असून आज्ञा देण्यासाठी भविष्यकालीन जबाबदाऱ्या दर्शविण्यासाठी वापरतात फॉर एक्झाम्पल वी शूड स्टडी नाऊ वी शूड ओबे अवर पेरेंट्स पुढचे मॉडल ऑक्झिलरी आहे उड. उड हे सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी असून भूतकाळातील सवयी दर्शविण्यासाठी वापरतात फॉर एक्झाम्पल वी वूड सीट अंडर द ट्री वूड यू प्लीज गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर पुढचे मॉडेल ऑक्झिलरी आहे कॅन आणि कूड कॅन आणि कूड हे सहाय्यकारी क्रियापद मॉडेल अक्झिलरी असून एखाद्या व्यक्तीशी समर्थता म्हणजेच सामर्थ्य दर्शविण्यासाठी व विनंती किंवा परवानगीसाठी वापरतात फॉर एक्झाम्पल कुड यू स्विच ऑन द फॅन कॅन यू शो मी द पोस्ट ऑफिस शी कूड राईड अ बायसिकल पुढचे मॉडल ऑक्झिलरी आहे मे आणि माईट मे आणि माईट हे सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी असून ते औपचारिक विनंती करण्यासाठी किंवा औपचारिक परवानगी मागण्यासाठी व औपचारिक शक्यता दर्शविण्यासाठी वापरतात फॉर एक्झाम्पल मे आय कम इन सर दे मे नो दन्सर माइट आय आस्क यू अ क्वेश्चन पुढचे मॉडेल ऑक्झिलरी आहे मस्ट आणि ओट टू मस्ट आणि ओ टू हे अत्यावश्यक सहाय्यकारी क्रियापद मॉडेल ऑक्झिलरी असून सक्ती आवश्यकता कर्तृत्व व बंधनकारक असे अर्थ यातून व्यक्त होतात फॉर एक्झाम्पल यू मस्ट स्टडी हार्ड चिल्ड्रन ओ टू ओबे देअर एल्डर्स पुढचे मॉडल ऑक्झिलरी आहे डेअर डेअर हे आवश्यक सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी असून धैर्य दर्शवण्यासाठी वापरतात फॉर एक्झाम्पल आय डेअर टू ॲक्सेप्ट धिस चॅलेंज पुढचे मॉडल ऑक्झिलरी आहे नीड नीड हे अत्यावश्यक सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी असून गरज दर्शविणारे असतात फॉर एक्झाम्पल आय नीड टू टेल धिस मॅटर टू माय पॅरेंट्स पुढचे मॉडल ऑक्झिलरी आहे यूजड टू यूजड टू हे अत्यावश्यक सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी असून सवय दर्शविण्यासाठी वापरतात फॉर एक्झाम्पल ही यूजड टू प्ले इन द इव्हिनिंग वरील अत्यावश्यक सहाय्यकारी क्रियापद कोणत्या रूपात उल्लेख होतो ते खालीलप्रमाणे आहेत कॅन आणि कूड हे ॲबिलिटी पॉसिबिलिटी आणि रिक्वेस्ट दर्शवण्यासाठी वापरतात नीड हे नेसेसिटीसाठी वापरतात डेअर हे करेज दर्शविण्यासाठी वापरतात मे आणि माईट हे पॉसिबिलिटी परमिशन आणि रिक्वेस्ट दर्शविण्यासाठी वापरतात उड आणि यूज्ड टू हे हॅबिट्युअल म्हणजे सवय दर्शवण्यासाठी वापरतात शूड आणि मस्ट हे कंपल्शन आणि ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी वापरतात